भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सिंह घाटगे यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेत आज भाजप सोडणार नसल्याचं स्पष्ट केलंय राज्यात जे काही घडलं ते करेक्ट असून त्याचा आपल्याला फायदाच होईल असं सांगत कागलचा कोंढाणा काबीज करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावं असं आवाहन केलं अडचण झाली तरी गुरु बदलणार नाही अशा शब्दात सिंह घाटगे यांनी नामदार हसन मुश्रीफ यांना टोला लगावला आमदार हसन मुश्रीफ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजीतसिंह हो घाटगे कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं आज त्यांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट करण्यासाठी कागलमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला या मेळाव्यात बोलताना घाटगे यांनी राज्याचे नूतन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आपण स्वागत करत असल्याचं सा सांगितलं येत्या आमदारकीच्या प्रचाराला अजित पवारच येणार असून कागल मधील परिवर्तनाकडे अप्रत्यक्षरित्या आमदार मुश्रीफ यांना डिवचलं माझी कुचंबना गैरसोय झाली म्हणून मी गुरु बदलणार नाही असं सांगत समरजीत सिंह घाटगे यांनी आमदार हसन मुश्रीफांना टोला लगावला पक्षप्रवेश करण्यासाठी अनेक पक्षांचे मला फोन आल्याचं सांगत फोन करायला लावणारा पडद्यामागचा सूत्रधार कोण हे मला माहीत असल्याचंही घाटगे यांनी सांगितलं राज्यातल्या निर्णयानंतर मी सुद्धा निराश होतो निर्णय घेता येत नव्हता प्रथम पक्ष नंतर व्यक्ती असते पक्षनिष्ठा काय असते हे मी आता दाखवून देणार आहे असं सांगून कागलचा कोंढाणा काबीज करण्यासाठी मी झोपणार नाही आणि कार्यकर्त्यांनाही झोपू देणार नाही, नाही। असं सांगत सिंह घाटगे यांनी भाजप बरोबरच राहणार असल्याचा निर्धार व्यक्त केला खात्री <laughs> येत्या काळातला कोणता रेकॉर्ड मार्जिन म्हणून आपण जिंकू आणि मोदी साहेबांचं कमळ आपण ईडीच्या कारवाईची टांगती तलवार कायम असतानाच हसन मुश्रीफ हे आता सरकारमध्ये मंत्री झाल्यामुळं त्यांच्यावरील आरोपांचं पुढं काय होणार असा प्रश्न उपस्थित होतोय या संदर्भात बोलताना सिंह घाटगे यांनी घाबरू नका मी त्याचा पाठपुरावा सोडणार नाही असं स्पष्ट केलं यावेळी धैर्यशील इंगळे शकिला दिवान अनिता चौगुले श्रमिष्ठा कागलकर रमेश माळी नवोदिता घाटगे अखिलेश राजे घाटगे सिंह घाटगे श्रेयादेवी घाटगे संग्रामसिंह कुपेकर बाबासो पाटील अशोक चराटी भगवानराव काटे अमरसिंह घोरपडे एम पी पाटील सुनील सूर्यवंशी विठ्ठल उत्तुरकर अरुण गुरव रोहित देसाई आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते